नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। 1994 साली महाराष्ट्राला मिळालेलं ओबीसीचं राजकीय आरक्षण 2021 ला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने धोक्यात आलं होतं आणि आता 16 महिन्यानंतर ते आरक्षण पुन्हा मिळण्याचा मार्ग उपलब्ध झालेला आहे। न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष केला गेला। या प्रसंगी वडगाव भाजपच्या वतीने फटाके फोडून उपस्थितांना मिठाई वाटप करून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। जनता पार्टी वडगावच्या वतीनं महाराष्ट्र मध्ये नव्याने स्थापन झालेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी यश आलेलं आहे आणि जे काय अनेक दिवसांचा अनेक वर्षाचा जो काही प्रश्न प्रलंबित राहिला होता ते ओबीसी आरक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ओबीसींना खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे। त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी वडगाव शहराच्या वतीनं या ठिकाणी माजी सभापती आमच्या ज्योतीताई वाघवले यांना देखील ओबीसी आरक्षणावर या मावळ तालुक्याचं सभापतीपद त्या काळामध्ये मिळालेलं होतं आणि पुन्हा एकदा या सरकारने हा न्याय मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी वडगाव शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आनंदोत्सव करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।